की आता शेकडो दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मना प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे की बा कर्नाटक सारखं परीक्षा घेणार नाही, अनगाई नाही, अफगाई नाही. माझी आपल्याला विनंती आहे की अतिशय हा विषय गंभीर आहे. 1 कोटी ते 1.5 कोटी विद्यार्थी आज एक अलग मानसिकतेमध्ये जगत आहेत की काय करणार आहे सरकार. 10वीची परीक्षा होणार आहे का, 12वीची होणार आहे का, ऑनलाईन होणार आहे का, ऑफलाईन होणार आहे का. आपण एकीकडे कोरोनाच्या संकटात निवडणुका पुढे ढकलण्यासाठी आपण कायदा याच सभागृहात मंजूर करतो आणि सांगतो की कोरोना संपल्यानंतर निवडणुका होतील, मग परीक्षेच्या बाबतीत आपण कोणता कायदा करणार आहोत की निवडणुका घेताना उमेदवार किंवा प्रचारकांना कोरोना होतो, निवडणुकीचा प्रचार करताना पण परीक्षा देताना कोरोना होत नाही, अशी काही भावना आहे का. सुस्पष्ट भूमिका या अधिवेशनामध्ये सरकारच्या वतीने अपेक्षित आहे. 1.5 कोटी विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. आणि दुसरा, जर ऑनलाईन परीक्षा घ्यायची, ऑफलाईनमध्ये तर कोरोनाची भीती आहे, मग ऑनलाईन परीक्षा जर घ्यायची असेल तर आत्ता महाराष्ट्र सरकारला याची माहिती आहे का की अचानक नेट कनेक्शन चालू जातं. जसं उद्या भामरागड आहे, उद्या सिरोंचा आहे, अंकिसा आहे, असरगी आहे, गडचिरोली जिल्ह्यामधला असा भाग आहे की जो कनेक्टिव्हिटी नाही. आणि प्रत्येक आई वडिलांना 10वीत असणारा मुलगा असेल, 12वीत असणारा मुलगा मुलगी असेल त्याची चिंता आहे. म्हणजे मी काल एका अधिकाऱ्या महिला अधिकाऱ्याकडे कामासाठी फोन केला तर म्हणे मी सुट्टीवर आहे. म्हणतो का, तर म्हणे मुलगीची 10वीची परीक्षा आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये मुलगा मुलगी 10वी 12वीत असताना अतिशय तो त्यांच्यासाठी अतिशय गंभीर असा तो कागदावधी असतो. आणि सरकारच्या माध्यमातून निवडणुकीच्या दृष्टीने कायदे करून आपण निवडणुका पुढे ढकलतोय, चांगली गोष्ट आहे. पण निवडणुका पुढे ढकलताना मग 10वी 12वीमध्ये कर्नाटक सारखं आपण करणार आहोत का की यावर्षी परीक्षा घ्यायची नाही घ्यायची, की आपण मग कापूस कोंडायची गोष्ट की काय त्याचा निर्णय आहे. म्हणून वर्षातही माझी विनंती आहे की तुम्ही याचा निर्णय सभागृहामध्ये येणाऱ्या 10 तारखेपर्यंत घोषित करावा. नुसतं घोषित करू नये, मला वाटतं की त्यावर सदस्यांचीही मतं जाणून घ्यावी. आणि एक चांगला जो 1.5 कोटी विद्यार्थ्यांचा सर्वांना आवडणारा असा निर्णय सरकारने करणं आवश्यक आहे. अन्यथा यातून अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनासमोर मानसिक परिणाम करणारे घडण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्याला नम्र विनंती आहे की आपण 10वी 12वीच्या परीक्षेबद्दल सरकारची स्पष्ट, म्हणजे ऑनलाईन परीक्षा तुम्हाला घ्यायची असेल तर मग इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे की नाही याचं सुद्धा एक